वेलकम टू मेड सिम्पल यूट्यूब चॅनल तर आपण बघत आहोत फक्त संभाव्य चालू घडामोडीची रॅपिड रिव्हिजन सिरीज त्याच्यामध्ये आजचा जो टॉपिक येतो तो म्हणजे इकॉनॉमी आर्थिक टॉप फिफ्टी तर त्यातलं पहिलं बघा आशिया खंडातील पहिली सौर ऊर्जा वस्त्रगिरणी ही कुठे सुरू झाली आहे तर ही झाली आहे परभणीमध्ये त्या गिरणीचं नाव आहे भवानी महिला सहकारी वस्त्रोद्योग आशिया खंडातली पहिली सौर ऊर्जा वर चालणारी वस्त्रगिरणी आहे त्याच्यानंतर बघा शंभर टक्के ऑर्गॅनिक झालेलं राज्य किंवा एखादं युनियन टेरिटरी तर, तर कुठलं आहे तर ते लक्षद्वीप लक्का दिवस त्याला आपण म्हणतो तर लक्षद्वीप याला मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चरनं डिक्लेअर केलं शंभर टक्के ऑर्गॅनिक राईट तर हे लक्षात असू द्या त्याच्यानंतर खादी प्राकृतिक रंग सेनापासून बनवलेला प्राकृतिक रंग आहे त्याच्यामध्ये तर याचं उद्घाटन कोणी केलं कोणाच्या हस्ते उद्घाटन झालं तर हे फार महत्वाचं होचली खादी खादी म्हणजे काय आहे के व्ही आय सी राईट के व्ही आय सी जे इन्स्टिट्यूट आहे त्याचं आहे हे खादी आता के व्ही आय सीचं आहे म्हटल्यावर मिनिस्ट्री कुठली असली पाहिजे याच्या रिलेटेड असली पाहिजे बरोबर पण ती इथं मिनिस्ट्री कुठली आहे मंत्री नितीन गडकरी आपले ट्रान्सपोर्ट वाले महाराष्ट्रातले यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं एवढं लक्षात ठेवा एमपीसीने एकदा विचारलं होतं असं स्टेटमेंट कुणाच्या हस्ते उद्घाटन झालं वगैरे तर ही अँटी बॅक्टेरियल आहे अँटी फंगल आहे म्हणजे याच्यामध्ये काय सेन टाकलेलं आहे त्यांचं म्हणणं शेणामधले जे गुणधर्म आहेत अँटी बॅक्टेरियल अँटीफंगल त्याच्यापासून खादी प्राकृतिक रंग तयार केलेला आहे आणि बी आय एस ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड जे आहेत त्यांना सर्टिफाय पण केलेले आहे त्याला त्यातले दोन आहेत बघा प्लास्टिक इमल्शन अँड डिस्टेम्पर कोणाला जर एशियन पेंटचे माहीत असतील त्याचे पण आहेत बघा प्लास्टिक इमल्शन आणि डिस्टेम्पर त्याच्यानंतर जी आय टॅग आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये पण बघितलं होतं दोन एक गुच्ची मशरूम नावाचं आहे गुच्ची मशरूम त्याला जी आय टॅग मिळाला रिसेंटली तर ते कुठल्या राज्यानं दिला येतो तो जे अँड के जम्मू आहे उत्पन्न कुठं होतं उत्तरांचल म्हणजे उत्तराखंडमध्ये होतं हिमाचल प्रदेशमध्ये होतं आणि जम्मू काश्मीरमध्ये होतं गुच्ची मशरूम लक्षात ठेवा जम्मू काश्मीर जोड्या लावामध्ये जर विचारलं ना कधी एम पशीनं तर त्याच्यामध्ये लक्षात ठेवा गुच्ची मशरूम जे आहे ते जम्मू काश्मीर त्याच्यानंतरचा एक बघा जुना आहे दोन हजार बाराचा आहे जी आय टॅग काला नमक काला नमक काय काय वाटू शकतं काला नमक काय काला नमक ही तांदळाची एक जात आहे ती असते मेनली उत्तर प्रदेशमध्ये प्रदेश ता तर आता उत्तर प्रदेशला काय केलंय गव्हर्नमेंटने अलाउड आहे सिंगापूरला सिंगापूरला एक्सपोर्ट करण्यासाठी त्याच्यामुळे ते चर्चेत आहे तर कालानमक कशाची आहे तर ती तांदळाची आहे ता त्यालाच बुद्ध तांदूळ पण म्हणतात किंवा बुद्ध का महाप्रसाद पण म्हणतात कारण काय व्हायचं की जुन्या काळामध्ये जे बुद्ध भिक्खू वगैरे जे आहेत तर ते या भाताचा महाप्रसाद बनवायचे म्हणून त्याला बुद्ध तांदूळ म्हणतात त्याच्यानंतर बघा पेपरलेस अर्थसंकल्प सादर करणारं एक राज्य आहे भारतामधलं आत्ता रिसेंटली त्यांनी पेपरलेस अर्थसंकल्प सादर केला नाव लक्षात ठेवा उत्तर प्रदेश योगी आदित्यनाथ सरकारने पेपरलेस अर्थसंकल्प सादर केला हे जास्तीत जास्त म्हणजे कंबाईनला मला वाटतं आणि तुमच्या ग्रुप सीला जास्त महत्वाचं आहे त्याच्यानंतर दोन हजार वीसमध्ये भारताचा अव्वल व्यापारी भागीदार कोण झाला आहे हे लक्षात हे ते एम पी सी विचारते वेळेला राज्यसेवा पण तर ते आहे चीन म्हणजे चायना ट्रेड पार्टनर आपला हायेस्ट ट्रेड पार्टनर हायस्ट ट्रेड पार्टनर तो आहे चायना त्याच्यानंतर फिनो पेमेंट्स बँक जी आहे तर आरबीआई ने काय केलं शेड्युल्ड बँकेमध्ये इन्क्लूड केलं एक लक्षात ठेवा बेसिक आपण बघितलं होतं आरबीआय थर्टी फोर नुसार त्या बँक शेड्यूल बँक असतात ज्यांना सेकंड शेड्यूल मध्ये आरबीआई जातात आरबीआय अॅक्टच्या सेकंड शेड्यूल मध्ये गेलं आपण की मग काय होतं की या गोष्टी होतात राईट ती आरबीआयच्या अंडर येते याच्या आधी कुठल्या कुठल्या पेमेंट बँकेला टाकले तर ते पोस्ट पेमेंट बँकेला आणि पेटीएम पेमेंट बँक म्हणजे आतापर्यंत तीन पेमेंट बँक ज्या आहेत पेमेंट बँक त्याला आयनं सेकंड मध्ये टाकले म्हणजे शेड्युल बँक झालेत त्याच्यानंतर बघा इथेनॉल प्रोत्साहन धोरण राबविणारे देशातले पहिले राज्य इथेनॉल बिहार बिहार राज्य आहे ज्याने इथेनॉलला प्रोत्साहन देणारं धोरण तयार केलेलं आहे त्याच्यानंतर बघा महत्वाचं फोर्ब्स दोन हजार एकवीसमधील अव्वल दहा अब्जाधीश जी यादी आहे त्याच्यामध्ये मुकेश अंबानी यांना स्थान मिळाले दहावं हे विचारू शकतात याच्यावर राज्यसेवेला पण विचारलेत फोर्फ सी यादी लक्षात ठेवा हो कोणाची फोर्फ सी दोन हजार एकवीस मधली त्याच्यामध्ये टॉप टेनमध्ये किती आहे तर एक आहे आणि कोण आहे मुकेश अंबानी कितव्या नंबर नंबरवर आहे दहाव्या नंबरवर जगातील शंभर सर्वात शक्तिशाली महिला तर यांची जी यादी आहे याच्यामध्ये चार भारतीय महिला आहेत जगातील सर्वात शक्तिशाली शंभर महिलांमध्ये तर चार भारतीयांमध्ये पहिली छत्तीस नंबरला कोण आहे निर्मला सीतारामन छप्पन्न नंबरला कोण आहे रोशनी नादर मल्होत्रा बहात्तर नंबरला कोण आहे किरम मुजुमदार शॉ आणि अठ्ठ्याऐंशी नंबरला फाल्गुनी नायर हे नाव लक्षात ठेवा फक्त एखाद वेळेस विचारू शकतो एम पी सी त्यानंतर हा महत्वाचा योग पंधरावा वित्त आयोग हमखास एम पी सी प्रश्न विचारते तुम्हाला कंबाईनला पण दिसेल ग्रुप सीला दिसेल आणि राज्यसभेला पण दिसेल अध्यक्ष एन के सिंग पंधराव्या वित्त आयोगाचे मागच्याच वर्षी मला वाटतं सतरा का अठराला कधीतरी विचारला होता त्याच्यानंतर याने दोन रिपोर्ट दिलेत या आयोगानं दोन हजार वीस एकवीस आणि एकवीस सव्वीस असे दोन रिपोर्ट दिलेत आता त्याच्यामध्ये बघूया पहिलं व्हर्टिकल डिव्हॉल्युशन व्हर्टिकल म्हणजे काय की सेंट्रल मग सेंट्रलकडून स्टेटला येणार राईट म्हणजे हे सेंट्रल जर बॉडी बघितली तर वेगळे स्टेट्स तर याला म्हणतात व्हर्टिकल डिव्हिजन व्हर्टिकल डिव्हिजनमध्ये राज्याचा वाटा किती दिला एक्केचाळीस टक्के आता चौदाव्या वित्त आयोगानं कुठला दिला त्या बेचाळीसावा ऍक्च्युली काय करतात राज्यांचं शेअर वाढवत पण एक टक्क्यानं कमी केला का कमी केला लक्षात ठेवा सिंपल आता जे नवीन तयार झालेत युनियन टेरिटरी जम्मू अँड काश्मीर आणि लडाख त्याच्या डेव्हलपमेंटसाठी वन पर्सेंट हा सेंट्रल गव्हर्नमेंटला दिलाय तो एक्केचाळीस टक्के झाला बेचाळीस मधला एक टक्के गेला त्याच्यामुळे तो एक्केचाळीस टक्के झाला नंतर असतं बघा हॉरिझन्टल डिव्हॉल्युशन होरिझंटल म्हणजे विदिन स्टेट्स हे स्टेट आहे हे स्टेट आहे यांच्यामध्ये कसं द्यायचं त्याचा एक क्रायटेरिया असतो तर तो क्रायटेरिया असतो ओरिजेंटल डिव्हॉल्युशन त्यातलं बघा आता कम्पॅरिझन बघूया आपण चौदाव्या आणि पंधराव्या वित्त आयोगामध्ये काय फरक आहे उत्पन्नातील अंतर पहिलं जे चौदाव्यानं पन्नास टक्के दिलं होतं पंधराव्यानं काय केलं पंचेचाळीस टक्के क्षेत्रफळ म्हणजे किती मोठं राज्य येते चौदाव्यानं दिलं तर पंधरा पंधराव्यानं पण पंधराच ठेवलं पंधरा पंधरा लोकसंख्या बघा एकोणीसशे एकाहत्तरची वापरली दोन हजार चौदानी सॉरी चौ फोर्टीन फायनान्स कमिशन आणखी दिलं तर सतरा पॉईंट पाच पर्सेंट आणि पंधराव्यानं या काहीच दिलं नाही एकाहत्तरच्या लोकसंख्येला डायरेक्ट दोन हजार अकराची लोकसंख्या वापरली आणि चौदाव्यानं अकराला दहा टक्के दिलं होतं आणि आता टोटल मिळून फक्त लोकसंख्येला फक्त अकराच्या पंधरा टक्के बघा आता इथे किती होतं जवळपास हे पंचवीस टक्क्याच्या वर जात होतं राईट म्हणजे सत्तावीस पॉईंट पाच टक्के चाललं होतं आता टोटल मिळून लोकसंख्येला किती दिले पंधरा टक्के राईट त्याच्यानंतर लोकसंख्या शास्त्रीय कामगिरी शास्त्रीय कामगिरी म्हणजे काय असणार आहे बघा की ज्यांनी पॉप्युलेशन कंट्रोल करायचं काम केलं प्रॉब्लेम काय होऊ लागला की उत्तर प्रदेश बिहारसारखे राज्य जे आहेत यांची पॉप्युलेशन वाढते तर त्यांना शीर जास्त चालला होता यांनी काय केलं साऊथच्या स्टेटने थोडी डिमांड केली साऊथ स्टेट काय म्हणले आम्ही एवढे डेमोग्राफिक कंट्रोल करतोय पॉप्युलेशन कंट्रोल करतोय आमचं बाकीच्या गोष्टी आहेत मग आमचं नुकसान काय होतंय त्यामुळे हा एक क्रायटेरिया ऍड केला लोकसंख्या शास्त्रीय कामगिरी चौदामध्ये काहीच नव्हतं मग याच्यामध्ये बारा पॉईंट पाच पर्सेंट त्याच्यामध्ये त्यांनी शेअर दिलाय त्याच्यामुळे आता काय झालं की थोडासा बॅलन्स कुठेतरी तयार झाला आहे वन आच्छादन यांना सात पॉईंट पाच टक्के दिलं चौदा यानं काहीच ठेवलं नाही यानं काढलं का नाही यानं काय केलं नवीन क्रायटेरिया तयार केला वन आणि पर्यावरण शा, शास्त्र म्हणजे एनवायरमेंटल तर यांना टोटल किती केलं दहा टक्के सातचं किती वाढवलंय जवळपास दोन पॉईंट पाच टक्क्यांना वाढून त्यांनी दहा टक्के केला होता आणि शेवटचा जो आहे कर आणि वित्तीय प्रयत्न कर आणि वित्तीय प्रयत्न म्हणजे काय की फिस्कल डेपिसिट करणे कमी करणे फिस्कल कन्सोलिडेशन करणे तर या गोष्टीं ज्या राज्यांनी केलेत त्यांना फायदा व्हावं हो म्हणून दोन पॉईंट पाच पर्सेंट म्हणजे एक इन्सेंटिव्ह दिला आहे तर हा शेअर त्याच्यात वाढला आहे म्हणजे हे शंभर आणि हे शंभर वेगवेगळे ग्रांट्स जे आहेत कुठले कुठले ग्रांट्स दिले आहेत पंधराव्या वित्तीय तूटसाठी ग्रांट दिले क्षेत्र क्षेत्र विशिष्ट म्हणजे सेक्टर जसं सा, हेल्थसाठी आहे रोडसाठी आहे तर राज्य विशिष्ट काही ठराविक राज्यांना ठराविक शेअर त्याच्यानंतर स्थानिक संस्थांना म्हणजे जसं लोकल सेल्फ गव्हर्नमेंट आपलं ग्रामसभा पंचायत समिती जिल्हा परिषद त्यानंतर आपत्ती जोखीम व्यवस्थापन त्यासाठी पण एक म्हणजे याने काय केलंय सेक्टरल पण दिलाय राज्यांना पण दिलाय तर या प्रकारचे पण ग्रँट दिले तेवढं लक्षात ठेवा त्यानंतर या वित्त आणि कर्ज पातळी याच्याविषयी काय म्हटलं फाइन, फायनान्स फिफ्टीन फायनान्स कमिशननं की तुम्ही काय केलं पाहिजे केंद्राला काय म्हटलं त्यांनी दोन हजार पंचवीस सव्वीसपर्यंत पर्यंत जी डी पीच्या चार टक्क्यावर आणलं पाहिजे तुम्ही वित्तीय तूट जी आहे तर चार टक्क्यावर आणली पाहिजे कधी पंचवीस सव्वीस पर्यंत कुणाला सांगितलं केंद्राला आणि मग का। राज्यांना काय सांगितलं राज्यांना तीन गोष्टी सांगितल्या एकवीस बावीसपर्यंत पर्यंत तुम्ही चार टक्क्यावर आणा बावीस तेवीसला आणखी कमी करा ता गए ता गए तीन पॉईंट पाच पर्सेंट आणि तेवीस ते सव्वीसच्या दरम्यान तुम्ही तीन पर्सेंट आणली पाहिजे जी केंद्राला चार टक्के सांगितली ती राज्यांना फायनली तीन टक्के सांगितले एवढं लक्षात ठेवा आता वेगवेगळ्या राज्यांचा वाटा जो आहे तो बघायला पाहिजे एम पी सी विचारू शकते उत्तर प्रदेशला सगळ्यात जास्त मिळणार कारण पॉप्युलेशन पण आहे क्षेत्र पण मोठं आहे जे मेन आहेत ते तर मग याच्यामध्ये किती मिळतं आहे यांना सतरा पॉईंट नऊ टक्के सर्वात जास्त आहे भारतामध्ये सगळ्यात जास्त कुठल्या राज्यांना शेअर मिळतोय तो उत्तर प्रदेशला महाराष्ट्र किती स्थानी आहे पाचव्या स्थानी आहे फिफ्थ आणि महाराष्ट्राला किती मिळतो आहे सहा पॉईंट तीन पर्सेंट भारताच्या राईट नंतर सर्वात कमी कोणाला मिळतो हो? गोवा क्षेत्रफळ कमी लोकसंख्या कमी त्याला किती मिळतं आहे शून्य पॉईंट तीन आठ सहा सर्वात कमी आहे बघा गोव्याला नंतर फिफ्टीन फायनान्स कमिशन विषयी थोडीशी माहिती बेसिक नोव्हेंबर दोन हजार सतरामध्ये स्थापन केला होता रिपोर्ट दिला एक फेब्रुवारी दोन हजार एकवीसमध्ये आणि अध्यक्ष एन के सिंग बघितलं आपण याचे पूर्ण जे ते नाव लक्षात ठेवा अजय नारायण झा अशोक लाहिरी अनुप सिंह आणि अर्धवेळ सदस्य कोण आहे रमेश चंद आणि सचिव कोण आहे अरविंद मेहता सचिव अरविंद मेहता अर्धवेळ सदस्य रमेश चंद आणि पूर्ण वेळ सदस्य अजय नारायणझा अशोक लाहिरी अनुप सिंग आता बघा एफ डीआय एफडीआयवर प्रश्न विचारते सी बऱ्याच वेळेला दोन हजार वीसमध्ये मध्ये भारत जगातला सर्वात मोठा देश जो आहे तो त्या तिसऱ्या स्थानावर आहे हो की जगातला जो सगळ्यात मोठा एफ येतो तो तो तीन नंबरला भारत आहे त्याच्यामध्ये तर सर्वात जास्त येणारी एफडीआय कोण आहे बघा पहिला चीनमध्ये सगळ्यात जास्त येतो त्यानंतर अमेरिकेमध्ये येतो दोन नंबरला आणि भारतात तीन नंबरला भारतात किती येतो सिक्स्टी फोर चौसष्ट अब्ज इतका एफ आय भारतामध्ये आला आणि याचा स्त्रोत काय म्हणजे कुठून जास्त येतो तर लक्झमबर्गमधून मधून सगळ्यात जास्त नंतर अमेरिका दोन नंबरला अमेरिका बघा किती गंमत आहे एफडीआय करणारी पण दोन नंबरला आहे आणि एफडीआय येणारी पण दोन नंबरला आहे त्याच्यानंतर जपान स्त्रोतमध्ये आता जे भारतामध्ये एफडीआय येतो त्यातला एक नंबरला कोण आहे बघा सिंगापूर एकोणतीस टक्के भारतात जर शंभर एफडी येत असेल त्यातलं एकोणतीस हा सिंगापूरमध्ये येतो अमेरिकेमधून तेवीस येतो आणि मॉरिशिसमधून नऊ टक्के अमेरिका इथं पण दोन नंबरला आहे भारतात पण राईट मॉरिसिस तीन नंबरला आहे आणि क्षेत्र कुठल्या क्षेत्रात एफडीआ येतो कम्प्युटर आणि सॉफ्टवेअरमध्ये चौवेचाळीस टक्के येतो आणि बांधकामामध्ये तेरा टक्के आणि सेवा म्हणजे सर्व्हिसेस आठ टक्के आणि राज्य कुठल्या राज्यात सर्वात जास्त येतो गुजरात येतो बघा सदोतीस टक्के त्याच्यानंतर महाराष्ट्र सत्तावीस टक्के त्याच्यानंतर ते कर्नाटका तेरा टक्के महाराष्ट्र दोन नंबरला आहे त्याच्यानंतरची बातमी बघा हो ई रुपी प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींनी दोन ऑगस्ट दोन हजार एकवीसला याचं उद्घाटन केलं आणि ते बनवलं एन पी सी आयनं न राईट आपली भीमॅपवाली जी आहे त्याला आपण म्हणतो पी आयवालं तर ते आहे एन पी सी आय त्यानं बनवलेलं आहे हे काय ई ई वाउचर आहे आणि हा आय प्लॅटफॉर्मवर असणार आहे राईट आणि नेमकं ई रुपी म्हणजे काय नेमकं थोडक्यात सांगतो बघा काय होतं की गव्हर्नमेंटला समजा काहीतरी पैसे द्यायचेत सिटीजनला लोकांना काहीतरी द्यायचे मग गव्हर्नमेंट काय करतं की त्यांच्या बँक खात्यात देऊ हे करू ते करू याच्यात बरासा भ्रष्टाचार होतो मग गव्हर्नमेंटने काय शक्कल लढवली आता काय करू आम्ही तुम्हाला एक ई वाउचर देऊ आणि मग ते ई वाऊचरचे कोड असेल किंवा काहीतरी सर्टेन तुम्हाला क्यू आर कोड मिळेल किंवा एस एम एस मध्ये काहीतरी क्रायटेरिया मिळेल मग तुम्हाला काय करायचं तुम्हाला समजा फॉर एक्झाम्पल वॅक्सिन घ्यायला जायचं आहे आणि वॅक्सिनच्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला शंभर रुपये मागितले तर तुम्ही काय करणार या वाउचरला तिथे तुम्ही रिडीम करणार रिडीम करणार म्हणजे काय त्यांना तो कोड देणार तिथे त्यांच्या कम्प्युटरमध्ये कोड टाकणार कोड टाकला की याच्यातून शंभर रुपये त्या डायरेक्ट हॉस्पिटलला जाणार राईट त्या हॉस्पिटलला डायरेक्ट जाणार म्हणजेच हे काय कॅशलेस आहे कॉन्टॅक्टलेस आहे तुम्हाला फक्त वाउचर द्यायचे आणि हे तुमच्या मोबाईलवर पाठवणार आयदर क्यू आर कोड मध्ये किंवा एस एफ एस मध्ये आणि हे तुम्हाला रिडीम करता येणार राईट याच्यामुळे काय होणार भ्रष्टाचार फार कमी होणार आणि डायरेक्ट गव्हर्नमेंट करून ज्या गोष्टीसाठी पाहिजे त्या गोष्टीसाठी ते वाउचर मिळणार त्याच्यानंतर एक महत्वाचं आता हे पेपर लिकची भानगड काय माहिती आहे का काय असतं की आपल्या देशातल्या कंपन्या किंवा मोठमोठे लोक कि तीकड़े, तीकड़े, था। आए आए जे असतात तर ते काय करतात की टॅक्स जो आहे तो टॅक्स वाचवण्यासाठी वेगळ्या पद्धतीनं काहीतरी शक्कल लढून दुसऱ्या देशात इकडे तिकडे काहीतरी झोलझाल करत असतात आणि पैसा वाचवतात मग काय झालं आय सी आय जे नाव इंटरनॅशनल कन्झर्वेटिव्ह ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम नावाचा एक मोठा ग्रुप आहे एन जी ओ जवळपास एकशे वीस त्याच्यामध्ये पत्रकार आहेत सॉरी पेपर्स आणि मीडियात यांचं मिळून तो आहे मग ते काय करतात असे इन्व्हेस्टिगेशन करत राहतात की कोण कुठं काय केलं हा जगातला सर्वात मोठा आर्थिक गैरव्यवहार आहे पेपर लीग त्याच्यामध्ये एकशे सतरा देशाचे सहाशे पत्रकार सहभागी झाले होते आणि आपले एमपीशी विचारू शकेल भारतातला कुठला न्यूजपेपर सहभागी झाला तो आहे इंडियन एक्सप्रेस हे ऑफशोअर जे खाते असतात म्हणजे बाहेर देशामध्ये दे लपोलपी चाललेली असते तर ती उघड करण्याचं यांनी काम केलं पॅनड्रॉप पेपर लीक आता याच्या आधी झालेले असे कुठले कुठले पेपर लिक आहेत बघा दोन हजार चौदामध्ये मध्ये लक्झेंबर्ग पेपर लीक झाला होता त्याच्यानंतर दोन हजार सोळामध्ये मध्ये पनामा पेपर्स खूप फेमस गाजलेलं प्रकरण दोन हजार सतरामध्ये पॅराडाईज पेपर झालं आणि दोन हजार एकवीसमध्ये मध्ये पॅन्डोरा पेपर्स आणि बावीसमध्ये मध्ये बघू आता काय होते राईट त्याच्यानंतर चौदा ईएसी म्हणजे इकॉनॉमिक ॲडवायझरी काउन्सिल आर्थिक सल्लागार समिती ही पुनर्गठन आहे प्राईम मिनिस्टरने ही प्राईम मिनिस्टरला काय करत असते आर्थिक बाबतीमध्ये सल्ले देत असते म्हणजे मेरे प्यारे देशवासिओ हो, किती वाजता नोटा बंद करायच्या नोटा बंद करायच्या कारण का कर या पद्धतीचे समजा आर्थिक सल्ले देण्याचं काम हे प्राईम मिनिस्टर करत असते आणि याचे जे अध्यक्ष आहेत या इकॉनॉमिक ॲडवायझरी काउन्सिल विवेक देब रॉय विवेक देव रॉय त्याचे अध्यक्ष याला विवेक पण म्हणतात तर बेंगॉली यांना विवेक विवेक असं म्हणत असतात त्याच्यानंतर दुसरे आहेत राकेश मोहना त्याचे मेंबर त्याच्यानंतर टी टी राम मोहन आणि पूनम गुप्ता हे तीन काय आहेत अर्धवेळ सदस्य आहेत आणि अध्यक्ष आहेत विवेक देवरॉय लक्षात ठेवा ही काय नॉन कॉन्स्टिट्युशनल आहे नॉन स्टॅट्युटोरी आहे म्हणजेच काय याच्यात कॉन्स्टिट्युशनमध्ये संविधानामध्ये काही म्हटलेलं नाहीये आणि कुठलं ॲक्टनं तयार केलेलं नाही राईट त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचं बघा जेंडर बजेट आणि चाईल्ड बजेट हे डेव्हलप करणारं कुठलं गव्हर्नमेंट आहे आंध्र प्रदेश गव्हर्नमेंट दोन हजार वीस एकवीसचं बजेट जे आहे त्यांनी जेंडर बजेट आणि चाईल्ड बजेट केलं याच्या आधी केंद्र सरकारनं दोन हजार चारमध्ये जेंडर बजेट केलं होतं राईट एवढं लक्षात ठेवा सो थँक्यू व्हेरी मच